आज सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान जे विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे प्रकरण पाठवू नये अशा प्रकारची स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून मागण्याचा जो प्रयत्न केला होता तो सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे आणि निवडणूक आयोग देखील या बाबतीमध्ये सुनावणी घेऊन पुढील निर्णय करू शकतो अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। लोकशाहीमध्ये आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं, कॉन्स्टिट्यूशन आहे, कायदा आहे, नियम आहेत, या सगळ्याच्या आधारावरच निर्णय होत असतात आणि आम्ही कुठलेही कृत्य कायद्याच्या बाहेर जाऊन केलेलं नाही। हे सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार घटनेच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधारावर आम्ही स्थापित केलेलं आहे। त्यामुळे आजचा जे काही सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्यांचा स्टे फेटाळलेला आहे त्याचा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। शेवटी न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोकशाहीमध्ये हा निर्णय सगळ्यांनाच अपेक्षित होता तो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलाय, त्यामुळे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं न्यायदेवतेचं स्वागत करतो। हा बघा, आजचा जो निर्णय आहे तो हा पहिला टप्पा आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याला पुढे जायचं आहे। जे काय होईल ते नियमानुसार होईल आणि नियमाप्रमाणे जे काही निर्णय होतील त्याचा आम्ही स्वागत करू। हा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतली ती बाब आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा विषय पाठवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग तपासून घेईल, जे काही निकष आहेत, इतर जे काही निर्णय झालेले असतील आणि या सगळ्यांवर पुढे निवडणूक आयोग निर्णय घेईल। मला आताच त्याच्यावर काही भाष्य करणं उचित वाटत नाही, जसे जसे पुढे निर्णय होतील तसे आपल्याला माहित पडतील। ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचीच बाजू अशी होती की सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवू नये, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली, स्थगिती मागितली होती ती दिली नाही आणि हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्या जनतेला माहीत आहे की निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिलेला आहे त्याचा आम्ही स्वागत केले। आज का सुप्रीम कोर्ट का जो फैसला है मैं उसका स्वागत करता हूँ। इस देश में लोकशाही है, लोकशाही में कॉन्स्टिट्यूशन है, रूल्स है, लॉ है, सब कुछ है और उसके मुताबिक ही निर्णय होते हैं। हम लोगों ने जो शिवसेना बीजेपी का सरकार बनाया है वो कानूनी तौर पर सभी नियम उसके इस्तेमाल कर नियमों का उल्लंघन हम लोगों ने नहीं किया, कोई भी गैर कानूनी काम हम लोगों ने नहीं किया, ये हम लोग पहले भी बार बार बता चुके हैं। और इसीलिए जो विपक्ष की मांग थी कि जो ये जो सुप्रीम कोर्ट में चल रहा मैटर जो है वो निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग के पास ना भेजा जाए, उसे स्टे दिया जाए, लेकिन आज के सुप्रीम कोर्ट ने उनको नकार दिया है और ये जो मैटर है ये निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग के पास भेज दिया है।
इसका मतलब साफ है और इसीलिए हम लोग सुप्रीम कोर्ट के निर्णय का स्वागत करते हैं। सर, सर आदित्य ठाकरे का बयान आया है कि सिंधेगढ़ को जो है इसमें राहत नहीं मिली है। अभी फिर किसको राहत मिली? उनको मिली जब उन्होंने मांग की थी कि ये जो मैटर है, ये जो इश्यू है, वो निवडणूक इलेक्शन कमीशन को ना भेजे, इसके ऊपर स्टे दे, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उनको नहीं सुना, उनको नकारा है। इसका मतलब साफ है और इसीलिए हम लोगों ने सुप्रीम कोर्ट का, हम लोग कोर्ट का सम्मान करने वाले लोग हैं, हम गैर कानूनी काम करने वाले लोग नहीं हैं। इसीलिए तो ये राज्य की जनता हमारे पास जुड़ गई है। इसलिए आज मैं फिर एक बार सुप्रीम कोर्ट के जो उन्होंने निर्णय लिया है उसका मैं स्वागत करता हूँ। आगे भी जीत होगी बाकी दूसरे मामलों में? ये पहला टप्पा है, आगे आगे जैसे होगा तो आपको पता चलेगा, लेकिन हमारी सरकार जो है सर्व सामान्य लोगों को न्याय देने वाली सरकार है और इसलिए सब लोग हमारे साथ जुड़ रहे हैं। धन्यवाद, थैंक यू।